नमस्कार मित्रांनो तर पीक विम्याबद्दल एक महत्त्वाची बातमी आहे तर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना पीक विमा इथं जमा झालेला आहे तर भरपूर शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पीक विमा बऱ्याच शेतकऱ्यांना जमा झालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप इथं निर्माण झालेला आहे तरी तर खरीप पीक विमा दोन हजार तेवीस तर या यवतमाळ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये इथं जमा झालेला आहे तर भरपूर शेतकऱ्यांना पीक विम्याचा एकही रुपया मिळालेला नाही व काही काही शेतकऱ्यांना पीक विम्याचे जी काही रक्कम आहे ते पाचशे किंवा हजार रुपये अशा प्रमाणात मिळालेले आहे त्यामुळे जे काही शेतकरी आहे तिथं संतापलेले आहे तर पीक विमा जे आहे तर यवतमाळ जिल्ह्यात नव्हे तर कोणत्याच बाकीच्या जिल्ह्यांमध्ये अधिकही जमा झालेला नाही तर लवकरच त्याबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारच्या अपडेट्स पाहण्यासाठी तर खरीप पीक विमा त्याचा जो काही वाटप आहे व कोणते शेतकरी पात्र राहणार आहे व ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही तर अशा जिल्ह्यांमध्ये कधी वाटप होणार आहे संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल ते चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचप्रमाणे जे आहे जिथं रक्कम दाखवण्यात आलेली आहे तर इथं जे काही एक्केचाळीस कोटी रुपये इथे वितरित करण्यात आलेले आहे तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एके रुपया जमा झालेला नाही